डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील तुला पाहते रे या मालिकेच्या 12 नोव्हेंबरच्या भागात ईशा आणि विक्रांत व्हिडिओ कॉलवर गप्पा मारत असताना विक्रांतला ईशाने घातलेला हिऱ्यांचा हार दिसतो. ईशा तो तिला आईसाहेबांनी दिलाय असं सांगते. त्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरी आल्या होत्या आणि तेव्हा त्यांनी मला हा हार दिला असं ती सांगते. तेव्हा विक्रांतला आश्चर्य वाटतं. विक्रांत तिला आय लव्ह यू म्हणणार इतक्यात त्यांचा कॉल डिस्कनेक्ट होतो. इकडे ईशाची आई घरी एकटी असताना एक माणूस मायराचं नाव सांगून चकल्यांची ऑर्डर घेऊन येतो आणि ईशाच्या आईचं लक्ष नसताना टेंडरच्या फाईलचे फोटो काढतो. ईशा ऑफिसला पोहोचल्यावर एक माणूस तिची चौकशी करतो आणि तो जयदीपला जाऊन टेंडरची रक्कम लीक झाल्याचं सांगतो. हे ऐकून जयदीपला धक्का बसतो. तो मीटिंग बोलावतो आणि ईशाची चौकशी करतो. ईशा तिने फाईल घरी नेल्याचं सांगते. जयदीप ईशाच्या घरी चौकशीसाठी माणसं पाठवतो. ईशा रडू लागते. या मालिकेच्या आगामी भागात परांजपे आणि वाडकर मॅडम ईशाच्या घराची झडती घेतात. तेव्हा त्यांना बिछाण्याखाली पाकिटात ठेवलेली रक्कम मिळते. तेव्हा परांजपे ह्या पैशांमुळे ईशाला कुणीही वाचवू शकत नाही असं सांगतात. ईशाच्या अडचणी वाढणार का? विक्रांत तिला ह्या प्रकरणातून कसं निर्दोष सोडवणार? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा तुला पाहते रे सोमवार ते शनिवार रात्री 8:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत. Download the Z5 app now.